इचलकरंजी मध्ये गेल्या आठवड्यात युवकावर अज्ञातानं खुनी हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं त्याला सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला इचलकरंजी शहरात गेल्या आठवड्यात शहरातील लायकर मळ्यात उत्तम राजाराम चौगुले या युवकावर अज्ञातांनी खुणी हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं त्याला सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय जखमी उत्तम चौगुले हा युवक इचलकरजीतील संजय लायकर यांच्या मालकीच्या लायकर माळ्यामधील जनावरांच्या गोठ्याची निगा राखण्याचं काम करत होता गुरुवारी रात्री जनावरांना चारा घालून गोठ्यामध्ये झोपला असता त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं सशस्त्र हल्ला करून त्याचा गळा चिरून गंभीर जखमी केलं होतं त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं या हल्ल्याची माहिती समजताच गोटा मालक लायकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस्तरीत सांगली इथल्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं पण त्याची दिवसेंदिवस प्रकृती गंभीर बनत चालली होती अखेर शनिवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय